डेलकर यांनी पंतप्रधान गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिली होती पण त्यांनी मदत केली नसल्याचं सचिन सावंत यांनी म्हणत भाजपावर निशाणा साधला. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आज भाजपा खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरून भाजपावर जोरदार निशाणा साधला. भाजपाच्या एकही नेत्यानं मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी दुःख व्यक्त केलेलं नाही. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ते बोलत होते पण एका खासदाराचा मृत्यू झाला तेव्हा त्याबाबत संवेदना नाहीत का असं सचिन सावंत यांनी विचारलंय. सोबतच डेलकर यांनी पंतप्रधान गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून मदतीची याचनाही केली होती परंतु त्यांना कोणतीही मदत करण्यात आली नाही असा दावा करण्यात आलाय. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदमध्ये सचिन सावंत बोलत होते. दादरा नगर हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारी रोजी मुंबईत आत्महत्या केली. भाजपा नेते आणि केंद्रीय अधिकाऱ्यांच्या छळामुळे त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं. आत्महत्या करण्याच्या 1.5 वर्षाआधी त्यांनी मदतीचा अर्थ टाहो फोडला होता. त्यांनी पंतप्रधान गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांना पत्रही लिहिलं होतं पण त्यांना मदत करण्यात आली नाही असं सचिन सावंत यांनी स्पष्ट केलं. एका अत्यंत लोकप्रिय अशा खासदाराला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय अधिकाऱ्यांच्या छळामुळे आत्महत्या करण्याचं पाऊल अंतिम पाऊल उचलावं लागतं. यापेक्षा अधिक लोकशाहीची शोकांतिका असू शकत नाही. परंतु दुर्दैवाची बाब ही की त्यांनी हे आत्महत्येचं पाऊल उचलण्या अगोदर जवळपास 1.5 वर्षापासून मदतीच्या याचनेकरता आर्त टाहो फोडला होता. आणि धक्कादायक बाब ही त्याही पेक्षा महत्वाची आणि ती पुढे ही अशी आहे की त्यांनी देशामधल्या संविधानिक पदावर असलेल्या अत्यंत ताकदवर अशा सर्व दरवाजांना ठोठावण्याचं काम केलं होत. आणि ही यापेक्षा मोठी दुर्दैवी घटना याकरता असू शकत नाही की ह्या देशातल्या लोकशाहीनं आणि या लोकशाहीनं ज्यांना प्रमुख पदावरती काम करण्याची संधी दिली त्या सर्वांनी मोहन डेलकर यांना मदत केली नाही. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं नाव जे आहे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. डेलकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी 2 पत्र ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिली होती. 1 18 डिसेंबर 2020 रोजी आणि दुसरं पत्र जे लिहिलं होतं ते लिहिलं होतं 31 जानेवारी 2021 रोजी. आणि ही जी 2 पत्र त्यांनी लिहिली होती त्यामध्ये त्यांनी आपली जी आर्त याचना त्यांच्यावरती होणारे अत्याचार त्यांना जे वारंवार केंद्रीय अधिकाऱ्यांकडनं आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडनं अपमानित केलं जाते या संदर्भामध्ये पूर्णपणे माहिती त्यांनी पंतप्रधान आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली होती. त्याबरोबर त्यांनी भेटीची वेळ देखील मागितली होती की त्यांना स्वतः भेटून समक्ष भेटून आपली आर्त कहाणी जी आहे ती सांगायची होती परंतु त्यांना भेट देखील दिली नाही. तशाच तऱ्हेचं पत्र देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांना त्यांनी पाठवलं होतं. 2 पत्र पाठवली अमित भाई शाह यांना त्यांनी 18 डिसेंबर 2020 रोजी आणि 12 जानेवारी 2021 रोजी पत्र पाठवली. ती पत्र आज आम्ही जाहीर करत आहोत. आपल्या सगळ्यांना ती पत्र देत आहोत आणि आपल्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येक जनतेपर्यंत ते पोहोचली पाहिजे. एका खासदारानं मदतीची याचना केली आणि त्याला कुठल्या तरीचं उत्तर दिलं गेलं नाही. जेवढे त्यांना शक्य होते त्या प्रत्येकाकडे त्यांनी मदतीची याचना केली आणि त्या मदतीच्या याचनेमध्ये त्यांनी हे सांगितलं की मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे, माझा छळ केला जातोय, मला सातत्यानं अपमानित केलं जात आहे. मी खासदार आहे, जनमानसाने मला निवडून दिले, प्रचंड लोकप्रिय खासदार आहे, लोकांचा पाठिंबा असलेला खासदार आहे आणि लोकशाहीमध्ये लोकांचा प्रतिनिधी हा ताकदवर असला पाहिजे, त्याचा प्रशासनावर ते अंकुश असला पाहिजे ही अपेक्षा असते लोकशाहीमध्ये. परंतु इथं इतका विवश अशा तऱ्हेचा लोकप्रतिनिधी आणि तो देखील देशाच्या संसदेचा प्रतिनिधी जर असेल
तर आज जनसामान्याच्या सुरक्षेचा प्रश्न मोठा हैरणीवर आलाय. इतर जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांना काय आपण संदेश देणार आहोत?